नमस्कार, मी भावना जोशी. मी अरण्येश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये माध्यमिक विभागात गणित विषय शिकवते. आज आपण वृत्तचितीचं घनफळ आणि शंकूचं घनफळ यातील संबंध कृतीद्वारे निरीक्षणातून आणि त्यावरून काढलेल्या निष्कर्षावरून समजून घेणार आहोत. तुम्हाला मी गटामध्ये काही काम करायला देणार आहे आणि काही साहित्य देणार आहे आणि ते काम किंवा कृती कशी करायची आहे हे पण सांगणार आहे. आपण सगळे मिळून ती कृती करणार आहोत आणि मग शोधून काढणार आहोत. तुम्हाला असा आकाराचा डब्बा किंवा असं काहीतरी दिलं आहे, प्रत्येकाकडे वेगवेगळं आहे ते. असं नंतर तीन कोन दिलेत मी, वेगवेगळे आहेत ते. म्हणजे हे जे कोन आहेत हे एक, दोन आणि तीन असे प्रत्येकाला तीन वेगवेगळे आहेत. आता आपण कृती काय करणार आहोत ते नीट लक्षात घ्या. काय करायचं आहे, कुठलाही एक कोन घ्यायचा आहे. सुरुवातीला जरा नीट ऐकून घ्या आधी. हा कोन घेतला समजा, तर ह्या कोनामध्ये ती रांगोळी भरायची आहे आणि हा कोन पूर्णपणे भरून झाला की हा जो डब्बा दिला आहे वृत्तचिती आकाराचा, या डब्यामध्ये ह्या कोनातली रांगोळी ओतायची. असं कुठपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत हा डबा रांगोळीने भरत नाही तोपर्यंत. मग हा डबा पूर्णपणे भरायला हे कोन किती लागले, किती कोन पूर्ण भरून रांगोळी भरायला लागली, ह्याच्यासाठी तुम्हाला मी एक वर्कशीट दिलं आहे. कृती करण्यासाठी मी प्रत्येक गटाला एक वृत्तचिती आणि तीन शंकू दिले. त्यातील एक शंकू आणि वृत्तचिती यांची उंची आणि त्रिज्या समान होती, इतर दोन शंकूंची मात्र नव्हती. विद्यार्थ्यांना सांगितले की प्रत्येक शंकूमध्ये रांगोळी पूर्णपणे भरायची आहे आणि तो शंकू वृत्तचितीमध्ये ओतायचा आहे. असे वृत्तचिती रांगोळीने पूर्णपणे भरेपर्यंत करायचे आणि या प्रत्येक शंकूवेळी किती शंकू लागले याची नोंद त्यांनी करायची. सगळ्यांकडे वाचन आहेत, बरोबर आहे. तर आता मी इथे आपण जे गट केलेले आहेत त्याच्यापैकी काही गटांची वाचन आपण इथे लिहिणार आहोत. सांग. 18 3 5 तुमच्या गटाने सांगा. 3 ओके. 14 अडीच ओके. आता जर आपण हे टेबल नीट बघितलं तर एक आकडा जो आहे तो प्रत्येकाच्या मध्ये आलेला आहे. कोणता आकडा आहे तुम्ही निरीक्षण करू शकता? 3. म्हणजे विद्यार्थ्यांनी गटात काम केल्यानंतर मी त्यांची निरीक्षणं फळ्यावर नोंदवली आणि त्यातून सर्व ठिकाणी कॉमन मिळालेल्या अंकाकडे त्यांचे लक्ष वेधले. तर तो 3 हा अंक होता. हे 3 शंकूचं तीन शंकू भरून वृत्तचिती भरली असे लक्षात आले. असे नेमके का घडले असावे याचा विचार करण्यास मी त्यांना प्रवृत्त केले. आता तुम्ही काय करायचं आहे की तुमचं जे कोन 3 लागले तो कोन हातात घ्यायचं आहे. जे कोन 3 भरून लागले तो कोन आणि वृत्तचिती हातात घ्यायची आहे आणि या दोघांमध्ये काही संबंध दिसतोय का बघायचं. तुम्ही करून बघा प्रत्येकाने, तुम्हाला काय आढळत आहे ते. 1 मिनिट सर, इथे पण इथे बरोबर हे पट्टी ठेव, त्याच्यावर पट्टी ठेव. सारखं आहे म्हणायचं आपल्याला, काही गोल म्हणायचं काय हरकत. तुम्ही सगळ्यांनी शेजारी ठेवून किंवा काय काय कोणी कोणी केलेलं आहे तर तिला काय आढळलं ते ती सांगते आधी. सोबत धरून बघितलं तर एकसारखं वाटतंय तुला. बरं ठीक आहे, आणखीन कोणी काय केलंय? तिचं म्हणणं आहे त्यांचा गोल समान आहे असं तिला आढळलंय. आपल्या बेंचवर ठेवून बघितलं तर बरोबर याची हाईट समान आहे हे लक्षात येतं. तुम्ही आत्ता मला असं सांगितलं की हे एकमेकांवर ठेवलं तर हे दोन गोल समान आहे. तर हे दोन गोल समान आहेत म्हणजे नेमकं काय समान आहे? व्यास समान आहे. कोणाचा व्यास समान आहे? हा वर्तुळाचा, लंबगोलाचा आणि या वर्तुळाचा, शंकूचा, बरोबर आहे. मग आता व्यास समान आहे म्हणजेच आणखी काय समान असेल?
म्हणजे इथे हे आपण वर्तुळाच्या संदर्भात त्रिज्या समान आहे, बरोबर आहे. मग ज्या वेळेला उंची समान होती आणि वर्तुळाची त्रिज्या समान होती तेव्हाच हे जे शंकू आहेत ते एक्झॅक्ट किती लागले? 3 लागले. आता उरलेले दोन शंकू जे आहेत तुमचे ते या वृत्तचितीच्या शेजारी ठेवून बघा. त्याच्या उंचीच्या किंवा त्रिज्येच्या संदर्भात काही तुम्हाला सांगता येत आहे का? सांगा काय सांगता येत आहे. याच्याची उंची कमी आहे आणि याच्याची उंची मोठी आहे. शंकूमध्ये त्याला असं आढळलंय की एका शंकूची उंची जास्त आहे आणि एका शंकूची उंची कमी आहे, बरोबर आहे. कोणाचा व्यास जास्त दाखवा बरं ते. हां, वरच्या दुसऱ्या शंकूचा व्यास जास्त आहे, बरोबर आहे. जे एक्झॅक्ट 3 आलेले आहेत त्यांचंच फक्त बरोबर उंची आणि व्यास किंवा उंची आणि त्रिज्या बरोबर जुळलेली आहे, बाकीच्यांची जुळलेली नाही. मग याच्यावरनं आपल्याला घनफळाच्या सूत्रापर्यंत जायचं आहे. ही एक वृत्तचिती भरायला आपल्याला किती शंकू लागले? 3 शंकू लागले. पण ते 3 कोणते लागले? तर ज्याची त्रिज्या आणि उंची समान आहे असे लागले. मग आता कुठल्याही वस्तूचं जर घनफळ काढायचं असेल, म्हणजे या वृत्तचितीचं काढायचं आहे, तर कोणाचंही घनफळ बरोबर आपल्याला एक माहिती आहे की त्याच्या पायाचं क्षेत्रफळ, हा पाया आहे त्याचा आणि ही त्याची उंची, यांचा गुणाकार असतो. मग आता मला सांगा, ही वृत्तचिती आहे, याचा हा पाया आहे, हा पाया कोणत्या आकाराचा आहे? वर्तुळाचा. आता इथे आपण एक्झॅक्ट बघतोय ते कोणाचं? वृत्तचितीचं. वृत्तचितीचं घनफळ बरोबर आता आपल्याला पाया मिळाला आहे वर्तुळाचा. मग वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे का? पाय आर वर्ग. म्हणजे इथे येणारे पायाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग आणि उंचीला आपण काय म्हणतो? एच. म्हणजे इथे वृत्तचितीचं घनफळ बरोबर बरोबर 3 शंकूचं घनफळ. विद्यार्थ्यांची कृती, त्यांची निरीक्षणं आणि त्यांनी काढलेला निष्कर्ष यावरून मी वृत्तचितीचं घनफळ आणि शंकूचं घनफळ यामधील संबंध सूत्ररूपाने मांडला. याच्यावरून शंकूचं घनफळ बरोबर काय सूत्र मांडता येईल किंवा कसं काढता येईल? शंकूच्या तिप्पट घनफळ वृत्तचितीचं आहे. तर मग वृत्तचितीच्या किती पट घनफळ शंकूचं येईल? 1/3. शंकूचं घनफळ बरोबर वृत्तचितीच्या घनफळाच्या किती पट? आता आपण म्हटलं 1/3 पट. सामान्यतः महत्त्वमापनासारख्या अमूर्त संकल्पना तात्विक स्वरूपात किंवा यूट्यूबच्या मदतीने शिकवल्या जातात, परंतु त्रिमितीय संकल्पना ह्या त्यांच्या मिती स्पष्ट न झाल्यामुळे समजत नाही. येथे हा घटक त्रिमितीय असल्यामुळे आपण प्रत्यक्ष कृती करून बघितली तर त्यातील सूत्र चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून येते आणि बराच काळ ते लक्षात राहते. की एका उन्हाळी शिबिराला काही मुलं गेली आणि त्या तिथे विद्यार्थ्यांना सूप द्यायचं ठरलं. ते सूप देताना कशाच्या आकाराच्या बाऊलमध्ये दिलंय? शंकूच्या. आणि त्या एका बाऊलमध्ये किती ML सूप बसते सांगितलंय? 200 ML. तुम्ही वाचलंय उदाहरण. हे 200 ML सूप या बाऊलमध्ये बसतंय आणि नंतर असं ठरलं की मुलांना या शंकूच्या ऐवजी या वृत्तचिती आकाराच्या बाऊलमध्ये सूप द्यायचंय. मग प्रत्येक मुलाला किती सूप मिळेल सांगा? कोणीही सांगा. 600 ML. काय केलं रे तू? 200 × 3 केले. बरोबर 600. हां, 200 × 3 का बरं केले? 3 पट. हां, शंकूच्या घनफळाच्या 3 पट घनफळ कोणाचं आहे? वृत्तचिती.